श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल तालुक्यातील नेरे हायस्कूल व नेरे भाग शाळा विहीघर मधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले आहे। मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच मदतीचा हात देण्यात येतो। त्याअंतर्गत मंगळवारी नेरे येथे वह्यावाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले। यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल पंचायत समिति सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, डॉक्टर रोशन पाटील, नेरे ग्राम पंचायतीचा सरपंच राजश्री मस्कर, स्कूल कमिटी अध्यक्ष काका गौते, माजी सरपंच वासुदेव गौते, माजी सरपंच जयंत मानकामे, ग्राम पंचायत सदस्य प्रकाश घाडगे, माजी सदस्य सुवर्णा मगर, कविता गौते, युवा नेते राम पाटील, सुभाष पाटील, मेघनाथ पाटील, संजय बाळू पाटील, दत्ता पाटील, माजी सदस्य हेमंत मानकामे, माजी सदस्य गोटीराम म्हात्रे, अनंता पाटील, किशोर खारके, युवा मोर्चाचे सागर पाटील यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसून शिक्षणाला महत्त्व द्या असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला आहे। जग किती मोठा आहे, जगामध्ये श्रीमंत माणूस आहे, पण कधीतरी दिले का आपल्याला वय वाटतं? जन्मच दिलाय? कधी आला आपल्याकडे? नाही आला। पण आपल्या रामशेठकडे थोडासा पैसा आहे त्याच्यापेक्षा, पण तो आपल्याकडे नेहमी दरवर्षी येतात त्याच्या वयाच्या माध्यमातून। आमदार प्रशांत ठाकूर त्यांचे चिरंजीव आमदार आपले आहेत, ते नेहमी आपल्याकडे फेऱ्या मारत असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात, आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असतात। आणि म्हणून याचा फायदा राजेंद्र पाटलांनी सांगितल्याप्रमाणे मोठे झाल्यानंतर तुम्हाला याचा फायदा घरा म्हणजे रामशेठ ठाकूर विकास मंडळाचा घ्यायचा आहे। का जर आपण चांगले हुशार केलो, आपल्याला चांगले मार्क मिळाले, तर आपण जर आपल्या कुठे बाहेर फिरत शिकायला जायचं असेल किंवा आपली अडचण असेल तर आपण रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडे आपल्या कार्यकर्त्यामार्फत या आणि आपल्याला बाहेर येण्यासाठी नक्की त्या माध्यमातून मदत करत आलेलो आहोत, त्याच्या पुढे सुद्धा करत आपण राहणार आहोत। आणि म्हणून या वयाच्या माध्यमातून आपण सर्वांनी चांगला अभ्यास करावा अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो।